हेलो फ्रेंड्स, रंटूर मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण खास जे नवीन शिकतायत त्यांचा जो गोंधळ होतोय आणि जे मला कमेंट्स आले की कटोरी बरोबर येत नाहीये किंवा जो पुढच्या पार्ट मध्ये घोळ होतोय, हे जे 3-4 कमेंट्स मिळून आजचा स्पेशल व्हिडिओ बनवलाय मी नवीन शिकणाऱ्यांसाठी। नेमकं हे समजेल की पेपर पॅटर्न एकच ठेवून आपण हे कुठल्या साईड साठी कसं कट करू शकतो। तर यामध्ये बघा, मी कटोरी आणि साईड पट्टी तुम्हाला इथे 30, 32, 34 आणि 36 साइज पर्यंत आपण या 4 मापांसाठी इथे कटोरी आणि साइड पट्टी बघणार आहोत। त्यामध्ये कटोरी कशी वाढवायची आहे, साइड पट्टी मध्ये काय चेंजेस होणार आहे, एकच पेपर पॅटर्न ठेवून आपण हे सगळ्या मापांसाठी कसं बनवू शकतो याची एक सोपी पद्धत बघणार आहोत आणि अगदी झटपट। त्यानंतर बघा, एका ताईंनी कमेंट्स केली होती की 33 साईजची केस आहे तर मग त्यासाठी मी कशी कटिंग करू। तर बघा, यामध्ये तुम्ही 30, 31, 32, 33, 34, 35 आणि 36 जेवढंही तुमचं चेस्ट गेअर आहे त्यामध्ये हे माप तुम्हाला चालणार आहे। त्यासाठी वेगळी कटिंग करण्याची गरज नाहीये। फक्त जेव्हा आपण पाठीमागचा पार्ट जेव्हा कट करतो त्यामध्ये आपल्याला 33 चौथा पार्ट टाकून त्याची कटिंग करायची असते। तर बघा, मी इथे तुम्हाला मेजरमेंट लिहून दाखवलं। आता एक पटकन तुम्हाला आधी आकृती काढून दाखवते। एका त्यांनी कमेंट्स केली होती की आकृतीवर हा जो तुम्ही शिकवताय ती आकृती काढून दाखव म्हणजे लवकर लक्षात येईल। तर आधी तर आपण कटोरी पाहूया। आता या सगळ्या मापांसाठी कटोरी आधी आपल्याला घ्यायची किती, तर 5 इंचाची आपण कटोरी घ्यायची। तर मी 5 वर एक पॉइंट दिलाय। त्यानंतर बघा, आता यामध्ये 5 इंचाची आपली कटोरी आहे। यात फिक्स हे मेजरमेंट 5च असणार आहे कटोरीचं। यात फक्त जे आपण एक्स्ट्रा घेतो ते पूर्णपणे टक साठी घेतो हे लक्षात घ्या। जे मी एक्स्ट्रा घेणार आहे, आता यात मी 3 इंच एक्स्ट्रा घेते हे फक्त मी टक साठी घेणार आहे। जो मी आडवा टक टाकणे कटोरीचा त्यात मी 3 इंच एक्स्ट्रा घेतले। आता हे पूर्ण मेजरमेंट झालंय आपलं 8 इंचाचं। तर इथे 8 आहे तर मग 8चा आपण इथे सेंट्रल पॉइंट काढून घ्यायचा आहे। तो येईल इथे 4 इंचावरती 4। आता एवढा तुमचा मुद्दा लक्षात आला असेल। त्यानंतर आता बघा, उभं जे मेजरमेंट असणार आहे तयार कटोरीचं आपलं असणार आहे 5.5 इंचावरती उभं मेजरमेंट उंचीनुसार। साधारण एक नॉर्मल ब्लाऊज जर बघितलं तर त्याची उंची आपण 13 ते 13.5 एवढी इथे घेतो। तर मग 5.5 हे तयार येईल। तर याला टाकताना आपल्याला 5.5 सेंट्रलला ठेवायचंय। यात खाली आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। 1.5 इंच एक्स्ट्रा 5.5 सेंटरला ठेवलाय। 6, 6 आणि 7 बघा लक्षात घ्या, हा 6.5 पर्यंतचा आणि 1, 7 एक मी 7 वरती पॉइंट देते। खाली जे घेतले आपण ते 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले टप साठी लक्षात घ्या। फिक्स जे माप आहे फिक्स इथून घेतलं 5 इंचापर्यंत हे फिक्स आहे। इथून मी घेतलं 5.5 हे आपलं फिक्स माप आहे। आणि हे जे आपण इथे 3 इंच वाढवलं हा आडवा टक्स असणार आहे। आणि यात जो खाली आपण 1.5 इंच घेतला जो आपला कटोरीचा टक्स पॉइंट असतो तेवढं मी इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं। तर इथे एक प्लसचं चिन्ह करून देऊया आपण। आता बघा, आता हे झाल्यानंतर आपला जो टेप आहे सेंट्रल पॉइंटने ठेवायचा आहे या पॉइंटने। आणि बघा, आता कटोरीची जी आपल्याला गोलाई द्यायची आहे त्या गोलाईचं मेजरमेंट या पॉइंट पासून जिथे 5.5 तुम्हाला तयार पॉइंट दिसतोय तिथे एक पॉइंट करून द्यायचा आहे। आणि गळ्याचा आकार द्यायचा आपल्याला या पॉइंट पासून। 5.5 इंचाचा मी घेरा घेतलाय। त्यानंतर इथे कटोरीची आपण गोलाई दिली। आता 5.5 मला या पॉइंट पासून मेजरमेंट भेटलाय। तर याच पॉइंट पासून आपण 5.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे। आणि कटोरीचा जो आहे तो आपण इथे घेऱ्याचा आकार या पॉइंट पर्यंत देऊन घ्यायचा या पद्धतीने। आता हे झालंय। त्यानंतर हा जो पॉइंट आहे साईडचा आधी तर याची आपण लाईन ड्रॉ करून घेऊया। पूर्ण कटोरी तयार करून घेऊया इथे। आता बघा, कटोरी आपली ड्रॉ करून झाली आहे। यात फक्त आता मेजरमेंट आडवा टक्स जो मी सांगितलं तुम्हाला इथे 3 इंचाचा घेतलाय तो 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून झाला माझा आडवा टक्स। आणि उभा टक्स मी फक्त 1.5 इंचाचा म्हणजे या आपण जो इथे प्लसचं चिन्ह तयार केलंय
या पॉइंटला माझा इथे उभा टक्स असणार आहे एक साधारण इथे जिथे ताईंनी विचारलं 1.33 इंचा पर्यंत आपण टक्स बघा आता चेंजेस काय होणार आहे टक्स मी इथे 1.5 इंचाचा घेणार आहे फक्त 33 साईज पर्यंत त्यानंतर आता आपण आडवा टक्स घेतला तर मग शिलाईसाठी 1 इंच आपल्याला कापड इथे एक्स्ट्रा हवाय मग यासाठी काय करायचंय यासाठी या पॉइंटला 1 इंच आत घ्यायचंय आणि हा जो पॉइंट आहे सर्कल मध्ये इथे मॅच करायचंय आता लक्षात घ्या दोघे टोकं आहेत तशी न ठेवता थोडं 1 इंच आपण इथे आत घेऊन हा पॉइंट इथे मॅच केलाय आणि कटोरी आपली इथे पूर्ण तयार झाली आता बघा ही जी मी कटोरी तयार केली यात मी तुम्हाला टक सांगितला उभा सांगितलाय आडवा पण सांगितलंय पण हे मी तुम्हाला 33 इंचापर्यंत सांगितलं त्यानंतर तुमचं इथे मेजरमेंट 34, 35, 36 होते तर बघा फक्त कटोरीत कुठे बदल करायचे आपल्याला इथे 1.5 इंच झालाय मेजरमेंट फक्त किती वाढवायचे लक्षात घ्या टेपच्या ज्या ह्या दोन लाईन असतात ना या दोन फक्त एवढं हा फक्त एवढाच पॉइंट इथे वरती दोन लाईन फक्त इथे एवढा एवढाच फक्त हा इथे या पद्धतीने वाढवायचाय बस टक्सचा उभा लक्षात घ्या बऱ्याच वेळेला विचारलं जातं की एक टोक तयार होऊन जातं ब्लाऊज मध्ये आणि आकार इथे वेगळाच होऊन जातो कटोरीचा त्यासाठी फक्त टेपचे दोन लाईन एवढा इथे या पॉइंट पासून आपल्याला मेजरमेंट जर असेल तुमचं तर एवढी उभी कटोरी इथे वाढवायची टक्स पॉइंट साठी आणि बघा आता हे झाल्यानंतर ही तुम्ही 33 इंचापर्यंतची मी तुम्हाला टक्स टाकून ही कटोरी दाखवली आता यामध्ये जर तुमची आपण 36 साईज पर्यंत कटोरी घ्यायची मेजरमेंट अगदी आपल्या इथे आहे तसंच असणार आहे फक्त छोटासा इथे बदल आपल्याला करायचाय आता तो बदल म्हणजे काय इथे आपण 5.5 घेतलं इथे मी 5.5 घेतलं इथे मी 5.5 घेतलं या तिघे पॉइंटला आपण घेतलंय 5.5 आता 36 साईज पर्यंत तुमचं जातंय कुठलाही मेजरमेंट बदलवायचं नाहीये पाचच कटोरी असणार आहे फक्त घेरा जो इथे आपला असणार आहे इथे मी 6 घेईल उभं मेजरमेंट 6 होईल इथे मी 6 घेईल आणि इथे मी 6 घेईल म्हणजे इथे 1/2 इंच वाढलं हा पॉइंट या पद्धतीने इथे आला इथे गोलाई घेतली त्यानंतर 1/2 इंचने हा जो आकार आहे तो इथे मॅच झाला अगदी सोपी आणि सरळ पद्धत एकच पेपर पॅटर्न मध्ये कुठल्याही पद्धतीने तुम्ही इथे कटिंग करा अतिशय हा सोपा प्रकार आहे कुठल्याही प्रकारची चेंजेस करायची नाहीये आता 36 साईज पर्यंत मी तुम्हाला कटोरी इथे ड्रॉ करून दाखवली टॉक सुद्धा सांगितलंय फरक कुठलाही नाही पद्धत अतिशय सोपी आहे आणि कटोरी आपली याच पद्धतीने असणार आहे आता हा एक मुद्दा झाला त्यानंतर आता मग राहिलं आपली इथे साईड पट्टी तुम्ही 30, 32, 33, 34 आणि 36 साईजसाठी आता साईड पट्टी बघा याचं मेजरमेंट आपल्याला तिरकस घ्यायचंय हे आहे इथे तयार 7 इंचावरती यात कुठल्याही प्रकारचं अजून एक्स्ट्रा वाढवायचं नाही का वाढवायचं नाही ते सांगेन जेव्हा आपण कटोरीचा टक्स टाकतो ती पूर्णपणे आत इथे टक्स टाकल्यानंतर पफ तयार होतो आणि हे मेजरमेंट अजून कमी होऊन जातो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा इथे वाढवायचं नाहीये बस तिरकस एक सात इंचावरती इथे मार्किंग करायची आणि एक तुम्ही नवीन शिकताय त्यामुळे डायरेक्ट सोपी पद्धत सांगेन लाईन ड्रॉ करून घ्या म्हणजे मेजरमेंट कुठून कसं घ्यायचंय हा एक सोपा मुद्दा आहे जो तुमच्या लक्षात येईल आता मी 7 वरती एक पॉइंट देऊन घेतलाय त्यानंतर आता लक्षात घ्या बऱ्याच वेळेला विचारलं जातं की शोल्डर जे तर डाऊन होतं पाठीमा सगळा आपण डीप घेतो हे तर एक मुद्दा आहेच त्याचा वाला उतरण्याचा पण पुढच्या साईडने एक मेन गोष्ट सांगेन इथलं मेजरमेंट बघा साधारण 3 बिग साईज झाली तर 3.5 एवढं असतं यापेक्षा जास्त आपल्याला घ्यायचं नाहीये ते एक मेजरमेंट झालं तिथलं आणि या पॉइंटला फक्त आपल्याला कंपल्सरी तुम्हाला मी सांगेन 1.5 इंचावरती घ्यायचंय तयार हे फक्त आपलं कटोरी जॉईंट होईल हे तयार फक्त 4 यायला हवं मी उंची 1/2 इंच वाढवून टाकली कारण आपण इथे कटोरी साईड पट्टी मॅच होईल आणि शोल्डर मध्ये 1/2 इंच दाबलं जाईल म्हणून मी 5 घेतलंय तयार आपल्याला हे 4 हवंय हे त्यांना आपण याला 5 घ्यायचं आता बघा हे झालं त्यानंतर शोल्डर आता आपण जे पण असेल इथे आपल्याला घेताना 3 इंच घ्यायचंय गळा आपला जेवढा आहे तो पॉइंट पुढे सोडायचा आहे आणि 3 इंचाचा आपण इथे शोल्डर घ्यायचंय साईड पट्टी आपण तयार करतोय लक्षात घ्या 36 साईजसाठी आता उंची इथे लक्षात घ्यायची 33 पर्यंत असेल 5.5 घ्या 33 च्या पुढे जात असेल तर मग 6 घ्या
तर आपण फ्रंटची जी गोलाई आहे ती आपण इथे घेतोय 5.5 इंचावरती, जसं की मी तुम्हाला सांगितलं। आता हा एक मुद्दा झालाय। आता हे झाल्यानंतर आता जो साइड पट्टीचा घेर आहे तो बघा आपल्यांना या सगळ्या साइज साठी सांगेन 32-33 आत असेल तर ही गोलाई 2 इंचावरती घ्या, यापेक्षा पुढे जात असेल तर 1.25 इंचावरती घ्या। मग याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय तर बघा, या टोकापासून मी इथे घेते याला 1.5 इंचावरती घेरा, लक्षात घ्या 1.5 इंच मी आत घेतलंय। या पॉइंट पासून 1.5 घेतल्यानंतर इथे जे आहे या पॉइंटला आपण 34 पुढे घेत असाल तर 1.25 इंच घ्या, त्यापेक्षा आत असाल तर 1 इंचाची गोलाई घ्या। तर बघा आता हा आकार दिलाय, त्यानंतर आता चेस्ट पॉइंटचं मेजरमेंट घ्यायचंय। आता शोल्डर मी 3 इंच टाकलाय, आता पूर्ण जो शोल्डर आपण 5.5 इथे घेतलं तर 5.5 घेतलं तर 2.5 इंचाचा जो आपला गाळ्याचा घेरा असेल तर त्या घेऱ्याला आपल्याला इथे बाहेर ठेवायचंय आणि त्यापासून आत आपल्याला चेस्टचं मेजरमेंट टाकायचंय। 2.5 इंचाचा गाळ्याचा घेरा मी बाहेर ठेवलाय या पॉइंट पासून। आता तुमची इथे जर इथे 36 आहे किंवा 34 आहे, जर 34 असेल तर इथे आपण 8.5 वर एक पॉइंट देऊया। परत यात आपण घेऊया 1.5 इंचची मार्जिन आणि हा पॉइंट इथे आपण सरळ मॅच केला। हा पॉइंट सरळ मॅच झाला, ही गोलाई आपल्याला या पॉइंटला द्यायची। आणि बघा आता चेस्ट घेरपेक्षा कमर घेर हा निश्चितच कमी असतो, त्यामुळे हा जो आपण आकार आहे याला या पद्धतीने थोडस इथे निमडत करून द्यायचंय आणि बस साइड पट्टी आपली तयार आहे। आता हे झालं, आता यात तुमचा एक गोंधळ होईल साइड पट्टीच्या घेऱ्याविषयी, तो मुद्दा मी इथे क्लिअर करेल। इथे मी आत घेतलंय 1.5 इंच, या पॉइंटला घेतलंय 1 इंच, तर हा जो घेरा झालाय माझा 2.5 इंचाचा झालाय। 2.5 इंचाचा हा घेरा झालाय तर हा जो आपला पार्ट आहे हा स्टिच करून अर्धा एक्स्ट्रा आपण घेतलंय, या 1/2 इंच आपल्याला शिलाई तिथे स्लीव लागेल, या पॉइंटला आपली कटरू लागेल। तयार मेजरमेंट आपलं हे इथे 33 आत असेल तर आपलं इथे 1.5 येईल, 34 पुढे जाईल तर मग 2 येईल। या पॉइंट आपण साइड पट्टीचा इथे घेरा टाकलाय। तर बघा आता जी एका त्यांची कमेंट्स होती की फ्रंटचा जो पार्ट आहे तिथे त्यांची सुनी किंवा मग गुड येते, तर यासाठी एक सोपे टेक्निक सांगेन। हा जो आपला पार्ट आहे हा आकार आपण तुम्ही बघितला असेल पेपर पॅटर्न मध्ये, काहीस तयार मटेरियल आपल्याला या पद्धतीने भेटतं, पण मी तुम्हाला एक सोपी टेक्निक सांगेल अजून अधिक यासाठी। तुमचा या पॉइंटला स्लीव लावल्यानंतर इथे आपली साधारण एक स्लीव मॅच होते या पॉइंटला, तर जेव्हा आपली इथे स्लीव मॅच आपण इथे करतो तर या पॉइंटसाठी मी तुम्हाला सांगेन, हा जो आकार आहे स्लीवची आपण कटिंग केल्यानंतर हा जो आकार आहे याला देताना तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा जर तुमची इथे कटिंग होत असेल तर हा घोळ होतोय, त्यामुळे हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे आतून घ्या। या पद्धतीने इकडेही आत गेलाय, त्यानंतर या फिटिंग जो मार्जिंग वाला आपला पॉइंट आहे जिथे आपली स्लीव मॅच होते, बऱ्याच वेळेला पुढचा आणि पाठीमागचा भाग इथे कमी जास्त होऊन जातो, त्यामुळे या पॉइंटला सरळ हा पार्ट आतमध्ये जाऊ द्या। परत या पॉइंटला आणा, इथे हा जो पार्ट तुमचा पूर्णपणे आत गेला तर इथे स्लीव आपलीवाली फ्रंटची जी आपण गोलाई देऊन इथे मॅच करतो, कारण बॉडीनुसार तुम्ही बघा आपला जो पार्ट आहे तो पूर्णपणे निमुडता असतो, पाठीमागचा हा फ्लॅट असतो, त्यामुळे इथे महत्वाचं हे काम करायचंय। या पद्धतीने तुमचं जे ब्लाऊज आहे ते अतिशय इथे बरोबर येईल। तर बघा कटोरी झाली, साइड पट्टी झाली, ह्या माझ्या आकृत्या काढून झाल्या, पण तुम्हाला प्रॅक्टिकल लक्षात यावं म्हणून एक छोटीशी पेपर कटिंग पाहूया ज्याला मी पिन लावणार आहे आणि पूर्ण तुम्हाला इथे स्टिच पण करून दाखवणार आहे, जेणेकरून तुमचे हे अजून अधिक लक्षात येईल। तर इथे मी कार्डशीट पेपर घेतलाय, आधी आपण कटोरी पूर्ण ड्रॉ करून घेऊया। आपण आता 5.5 इंचचा आपण इथे घेरा घेतला होता, आता आपण 6 इंचाचा घेऊ, तर आधी 1.5 इंचावरती पॉइंट, परत इथे आपण घेऊया 3 इंच एक्स्ट्रा, त्यानंतर 8 याचा पूर्ण होईल तर 4 याचा आपण सेंट्रल पॉइंट काढूया आणि तिरकस आता हे जे पॉइंट आहे ते आपण मॅच करून देऊया। चार सेंट्रल पॉइंट काढलाय मी 8चा, त्यानंतर थोडासा कापडाचा तिरकसा घ्यायचा आहे कटोरीचा, त्यानंतर आता बघा मी इथे 6 इथे उंची जी आहे ती 6 घेते,
खाली परत आपण 1.5 इंचची कटोरीचा टक्स जसं मेजरमेंट घेतलंय सेम आहे, फक्त 1/2 इंच आपण वाढवून घेतलंय. जसं मी ड्रॉ करून दाखवलं ब्लॅकबोर्ड वरती बस सेम आपल्याला याच पद्धतीने इथे करायचंय. त्यानंतर परत आपला घेरा 6 इंचाचा, जसं की मी त्या पॉइंटला तुम्हाला 5.5 ला घेतला, इथे आपण 6 वरती घेऊया या पॉइंटने पण आणि या पॉइंटने. तर बघा आता मी डायरेक्ट आकृती ड्रॉ करून दाखवली, आता यातलं लक्षात घ्यायचं आपल्याला मेजरमेंट जे 3 मी इथे वाढवलं 1.5 इंचच आपण साईडने टक्स टाकायचंय. आता यात बघा 1.5 33 च्या आत त्यामध्ये फक्त आपल्याला 2 लाईन घ्यायच्या टेपच्या एक्स्ट्रा या पॉइंट पर्यंत, आणि याचा आपण घेणार इथे उभा टक्स. जिथे मी लाईन ड्रॉ करेल तिथे मी पिन लावणार आहे जेणेकरून कटोरी तुम्हाला आकार इथे व्यवस्थित कळेल आपल्याला कसा घ्यायचा आहे तो. आता हे झालंय, त्यानंतर महत्वाचं काम आहे तशी टोकन सोडता 1 इंच घ्यायचंय आत, आणि हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथे मॅच करायचा. सहा 6 आणि 6 एवढाच फक्त यात बदल केलाय, बाकी जी कटोरी होती ती आपली इथे आहे तशी होते. जिथे मी ड्रॉ केली ते त्याच पॉइंटला मी जसं आधी म्हटलं तुम्हाला टक्स आपल्याला याच पॉइंट पासून हवा आहे या पद्धतीने. तर इथे आपण एक पिन लावून घेऊया. तर इथे मी बघा जिथे लाईन ड्रॉ केली ती तिथे पिन लावून घेतली आहे, आणि त्याच पॉइंटला आपल्याला शिलाईन घ्यायची. आता असं केल्यानंतर आधी आपण साइड जो आपला घेर आहे कटोरीचा तो चेक करायचा आहे बरोबर येतो की नाही तो. तो इथे बघा 6 इंचावरती आपला तयार आहे. 6 कसा आपल्याला शिलाईसाठी या पॉइंटला साईड पट्टी मॅच करायची आहे. इथे आपली हुक पट्टी आणि आय पट्टी असणार आहे, त्यामुळे आपल्याला 1 इंच हे एक्स्ट्रा हवं आहे. टक्स टाकल्यानंतर 1 इंच आपल्याला आरामाने एक्स्ट्रा भेटते. कटोरी आपली या पद्धतीने इथे तयार होते. आता आपली कटोरी तयार झाली आहे, आता आपण इथे साईड पट्टी ड्रॉ करून घेऊ. आता बघा इथे कटोरीचा आपल्याला जो आपण इथे घेरा चेक केला होता परत आपण या पॉइंटला इथे पाहूया. बघा 7 आहे तयार, बट जसं मेजरमेंट घेतलं होतं आपल्याला तिरकस 7 घ्यायचंय, एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये. 7 जेवढा आपला पॉइंट आहे तेवढंच फक्त मी इथे आता 7 इंचावरती एक पॉइंट दिलाय. त्यानंतर परत 5 इंचाची आपली इथे साईड पट्टीची जी आहे ती उंची असणार आहे. त्यानंतर 3 इंचाचं आपलं इथे शोल्डर, परत इथे आपलं 5.5 इंचावरती आपली इथे मुंड्याची उंची, परत आता आपल्याला साईड पट्टीचा घेरा टाकायचा आहे. तर 1.5 इंच आत 1 इंच बाहेर. आता या पॉइंट पासून चेस्ट मेजरमेंट हवा तर आपण इथे बदलू शकतो. घेरा आपल्याला
जो आपला घेरा असेल साडेपाचचा शोल्डर टाकलं तर 2.5 इंचाचा घेरा साईडला ठेवायचा आहे. जर तुम्ही 5 इंचाचा घेत असेल तर इथे तुम्हाला 2.25 इंचाचा घेरा इथे बाहेर ठेवायचा आहे. तर इथे आपला बघा आता जर 36 इंचाचा असेल तर 9 वरती एक पॉइंट द्यायचा आहे. परत यात मार्जिन आकार देताना व्यवस्थित द्यायचा आहे. फक्त आपल्याला या गोष्टीचा आकार देताना प्रॅक्टिस करा किंवा तसे स्केल पण भेटते जेणेकरून आकार जे ते आपल्या इथे व्यवस्थित देता येतील. आता मी तुम्हाला डायरेक्टली याच पद्धतीने ड्रॉ करून दाखवलं जेणेकरून शोल्डर जे आहे ते आपल्या इथे डाऊन होणार नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं चेस्ट पॉइंट पेक्षा कमरगेर निश्चितच कमी असतो तर याला देताना 1/2 इंच तिरकस आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. अगदी इथे आपण सोप्या पद्धतीने साईड पट्टी जी इथे आपण ड्रॉ करून घेतली. कटिंग जिथे आपण ड्रॉ करतो कटिंग त्याच पॉइंटला करायची आहे. डायरेक्ट मी जसं मी जर मला कार्डशीट पेपरवरती दाखवलं याच पद्धतीने मी डायरेक्ट कपड्यावर सुद्धा कटिंग करून स्टिचिंगचे व्हिडिओ चॅनलवरती माझे टाकून झाले. पण जे नवीन शिकत आहेत त्यांच्या कमेंट्सनुसार आपण परत एकदा हे व्हिडिओ या पद्धतीने बघतो. तर बघा या पद्धतीने आपली कटोरी आणि साईड पट्टी इथे तयार आहे. हा आपला गळ्याचा पार्ट आहे. तर या पद्धतीने मी तुम्हाला पेपर पॅटर्न जे इथे प्रत्येक साईजसाठी आपण इथे बघणारच आहोत. अजून तुमच्या यावरती काही कमेंट असतील तर तसं मला तुम्ही विचारा, त्यानुसार मी इथे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. ड्रेससाठी जे बरेचसे कमेंट्स आले आहेत तर आपण लवकरच डायरेक्ट इथे ड्रेसवरची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओ तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा.